नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा, आनंदी राहा. आज मी आपणाला, आपण एक स्त्री म्हटलं की तिला अनेक नाती असतात आणि तिचं जीवन कसं असतं याविषयी मी आज थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. स्त्रीचं जीवन. चितळेच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभ्या होत्या. तिथेच एका ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, तूप बघून वाटलं की अरेच्या, हा तर सर्व स्त्रियांच्या जीवनाच्या अवस्था आहेत. तर पाहूया कशा त्या. तर दूध. दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन. कुमारिका, दूध म्हणजे माहेर, दूध म्हणजे आई वडिलांशी नातं, शुभ्र, सकस, निर्भळ. स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही, ते लगेच बेचव होतं. या त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा सुंदर, स्वच्छ, निरागस दिसते. त्यानंतर दही. कन्यादानाचं विरजन लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू होते. दुधाचं नाव बदलून दही होतं. दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं. लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्ष त्याच भूमिकेत थिजून जाते, राहते. दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुण किंवा नुसता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी स्त्री त्याच्या प्रती एवढी निष्ठा का दाखवते? नवरा हा पती परमेश्वर म्हणून नव्हे, तर याच उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं. त्यानंतर ताक. ताक सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात. संसारामध्ये त्यांची आता सून होते, म्हणजे ताक होत. दूध जसं सकस, ताक बहुगुणी. बडबडणारी सासू असो किंवा खवळलेला नवरा असो, पित्त प्रवृत्तीचा ताक दोघांनाही शांत करत त्यावर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणत. ताक म्हणजे सुनेच सासरशी नात. सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नांवर तिच उत्तर उपाय असतो. तिथे दूध पचत नाहीच. दूध पाणी घालून बेच होत, पण ताक मात्र पाणी न घालून वाढवत राहत, म्हणजे वाढवता येत. अनेक वर्षे संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येत. त्यानंतर लोणी. लोण्यामध्ये अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वांना पुरून उरत. मग 20 वर्षांनी जेव्हा माझ फलित काय असा प्रश्न ताक विचारत, तेव्हा मऊ, रेशमी, मुलायम, नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो. हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत या नात्याचे कणकण लोणी होऊन हळूच बाजूला जमा होत असतात. हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी पट्ट्या खर तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात, पण तिला त्याची ही भाषा कळत नाही. तरुण दिसण्यासाठी ती त्याच तोंड काळ करते. ताकाला पुन्हा दूध व्हायचं असतं. हा वेडेपणा नाही का? लोणी ही तिची अंतिम अवस्था नसते, म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.
ते आपलं रूप दाखवत बदलत. नवऱ्याच्या नात्याचं प्रेम कडून ती आता घरासाठी नातवांसाठी आजीचं रूप घेते. त्याच लोण्याचं आता कडवलेलं साजूक तूप होत. वरण भात असो किंवा शिरा असो किंवा बेसन लाडू असो, घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडत आणि जादू घडते. देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरंजनात तुपाच्या लहानशा गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येता जाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते. घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत ते तूप संपून जात. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था. तू दूध ते तूप असा हा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास आहे. स्त्री आहे तर स्त्री आहे म्हटलं वावग ठरू नये. असा हा स्त्रीचा संपूर्ण प्रवास न थांबणारा, सतत धावणारा, न कावणारा, न घाबरणारा, कुटुंबासाठी जिजणारा, कुटुंबाची काळजी घेणारा. स्त्री जाती सर्व स्त्रियांना माझ्यासारख्या मानाचा मुद्रा करून मी आज माझा व्हिडिओ इथेच थांबवते. मलाही भरून आला आहे आणि थांबवते. हा माझा व्हिडिओ आपल्याला जरूर आवडला असेलच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.